सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय. गेल्या 2 वर्ष कोरोनानंतर दिवाळीचा जो उत्साह आहे तो सगळीकडे मोठ्या धामधुमीत साजरा होतोय. मी सध्या कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या कुटुंबियांसोबत आहे. पवार कुटुंबियाच्या दिवाळीचा सर्वांनाच आकर्षण असतं. दादा, जी पवार कुटुंबाची दिवाळी होती, वर्षानुवर्ष सगळे एकत्र असतात, कशी नेमकी दिवाळी साजरी होते? दिवाळी सणापेक्षा वर्षभर सगळे वेगवेगळ्या ठिकाणी असतात, काही परदेशी असतात. या निमित्ताने आम्ही भाऊ, भावज, बहिणी, आत्या आणि काका वगैरे सगळे आणि आत्ता नवीन पिढी ही सर्व एकत्र येतो, एकत्र आम्ही भेटत असतो. ह्याला सगळ्यात जास्ती महत्त्व आहे. दादा, सगळे एकत्र भेटतात दिवाळीचा उत्सव, काय चर्चा गप्पा काय? काय बऱ्याच वेळा आता मध्ये आमच्या 4 आत्या आल्या होत्या आणि पवारसाहेब किंवा प्रताप काका किंवा त्यांचे आता ते दोघं जणच राहिलेत, एक जण परदेशी असतात. त्यामुळे त्यांचे लहानपणीच्या गप्पा, त्यांचे लहानपण कसं होतं, काय होतं, ह्यांच्या बऱ्याच गोष्टी आणि ह्या सर्व गोष्टी आम्हाला कळतात पुढच्या पिढीला, कारण त्यावेळी आम्ही नसल्यामुळे आम्हाला माहीत नव्हतं आणि यातून समजते की त्यांचं बालपण कसं गेलं ते. दादा, तुमची एखादी लहानपणीची दिवाळीची आठवण? आम्ही आठवणीपेक्षा सतत आम्ही एकत्र झालो, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजीदांचे वडील जेव्हा शेती बघत होते तेव्हा आम्ही एकत्र असायचो. तर एकत्र त्यावेळी फटाके मिळत नव्हते, फटाके ते मात्र त्यावेळी जाऊन आणायचे आणि सगळ्यांना समान वाटणी करायचे आणि मग ते फटाके सर्व दिवसभर उडवायचे आणि सगळे पोत्यात किंवा इकडे तिकडे लपून ठेवायचे. ह्यात सगळ्यात जी मजा होती, किंवा पहाटेचं जेव्हा त्यावेळी पॅराशूट होतं त्यातून भावल्या बाहेर यायच्या आणि ते पकडण्यासाठी जी मजा यायची सगळीकडे शेतात पळताना, ती सगळ्यात महत्त्वाची होती. आणि त्यावेळी एन डी पाटील होते, एन डी पाटील यायचे पहाटे कुठून तरी वालचंदनगरच्या बसमधून आणि ते आल्यानंतर असा गडगडाटासारखा आवाज, बाप्पासाहेब ते ह्या मोठमोठ्याने त्यांच्या गप्पात आलायच्या आणि सगळं घर त्यावेळी उठलं जायचं, हे अजूनही आमच्या लक्षात आहेत. वहिनी, काय सांगाल पवार कुटुंबात सून म्हणून दिवाळीचा उत्सव कसा? आता माझ्या लग्नाला जवळपास 40 वर्ष झाली, आल्यापासून याच पद्धतीनं, जसं आता दादांनी सांगितलं, जेव्हा आम्ही काटेवाडीच्या घरी राहिला होतो त्यावेळेला घर छोटं होतं आणि सगळे एकत्र असायचे आणि दिवसभर गप्पा, खाणं आणि सगळ्या आम्ही पण ऐकायला बसायचो, कारण खूप उत्सुकता असायचे ह्या भावांचं लहानपण, या सगळ्यांचं लहानपण, आणि आम्ही हे सगळं ऐकून ऐकूनच शिकत गेलो ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे 40 वर्ष फराळ एका ठिकाणी असतो, जेवण त्यावेळेला एकाच ठिकाणी असायचं, कारण ही सगळी लहान होती आणि आता सगळ्यांची घरं झाली त्यामुळे आता प्रत्येकाच्या घरी जेवण असतं, प्रत्येकाला आवडणारं व्हेज असेल नॉनव्हेज असेल तो सगळा स्वयंपाक केला जातो, प्रत्येकाच्या आवडीनिवडी बारकाईने लक्षात ठेवून ते घरातच करण्याचं मात्र आम्ही सगळ्या जावा काळजी घेतो. त्यामुळे ती एक मजा असते की या व्यक्तीचं आवडीचं आपण केलं आणि त्यांना खाऊ घातलं, हे एक समाधान आम्ही सगळ्याजणी, शुभांगी, मी, सुनेत्रा, आम्ही सगळ्या सांभाळत असतो आणि असे वाट बघत असतो आम्ही की आता चला दिवाळीचे 4 दिवस सगळे आपण एकत्र येतो आहे. याही दिवाळीला सर्व सिनियर आत्या म्हणजे साहेबांच्या बहिणी आज पहिल्यांदा एकत्र 4 जणी आलेले आहेत, त्यामुळे मगाशी दादा म्हणाले तसं कालही त्यांच्या इतक्या गप्पा रंगल्या होत्या की सगळ्या लहानपणीच्या पूर्वीच्या आठवणी, अगदी पवारसाहेबांच्या चेहऱ्यावर इतका निरागस भाव होता त्या सगळ्या आठवणींमध्ये रमत असताना. हे खूप महत्त्वाचं आहे, हे सगळे दुर्मिळ क्षण आहेत आमच्या सगळ्या फॅमिलीतले. एकत्र येणं, एकत्र खाणं, एकत्र शेअरिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी या 40 वर्षांमध्ये दरवर्षी पवार कुटुंबियांनी मनापासून आम्ही एकत्र येऊन करत असतो, साजरा करत असतो. आणि मोठ्या सून घरातल्या म्हणून तुमची जबाबदारी कशाबद्दल? मोठी सून म्हणून असं काही वेगळी जबाबदारी नाही, पण मी पहिल्यांदा आले त्यामुळे फराळ दिवाळीचा सगळा इथेच बनतो. इथून मग गोविंदबागेचा डब्बा जातो काकींचा, माझ्या धाकटे जावेकडचा डब्बा जातो, बाकी कुणाकडे काही घटना घडली असेल तिथं पण डब्बा जातो. त्यामुळे 40 वर्ष फराळाची परंपरा या घरातूनच आहे जाते आणि ते मी करते न थकता न दमता आणि मजा येते त्या कामामध्ये सगळ्याची. त्यामुळे ही नाती जपणं आणि ह्या सगळ्या गोष्टी जपणं हे
छान पद्धतीने म्हणजे मला तरी जमलं असं मला वाटतं, माहिती नाही मला, पण हे 40 वर्ष आम्ही करतोय सगळ्याजणी. या पवार कुटुंबातल्या नव्या पिढीतले आमदार रोहित दादा, दादा कशी असते दिवाळी नवीन पिढीची? दिवाळीत आम्ही सर्व जेव्हा एकत्रित येतो, जसं बाबांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलं की आधीची पिढी त्या ठिकाणी चर्चा करते की त्यांचं आयुष्य कसं होतं, तसं आम्ही सुद्धा अरे लहान असताना आपण काय करायचो कसं करायचो. आणि मग कधी कधी संध्याकाळी एकत्रित सगळं कुटुंब आलं आणि खास करून आमची पिढी, मग तिथं संगीताचा कार्यक्रम म्हणजे आपण ज्याला तो ह्याचा भेंड्या चढवतो काय अंताक्षरी वगैरे खेळतो, आणि एकतर मला खूप काही गाणी जमत नाहीत त्यामुळे सुरुवात फक्त करून द्यायची आणि मग बाकीचे गाणारे असतात ते त्या ठिकाणी गात असतात, आणि मग अशा पद्धतीने रात्री उशीरपर्यंत आम्ही एकत्रित त्या ठिकाणी असतो. आणि मग जेव्हा सिनियर्स असतात मग त्यांच्या कधीतरी गप्पा चालू असतात, मग तिथं साईडला बसून त्यांच्या त्या ठिकाणी आम्ही ऐकत असतो. दादा नवीन पिढीत तुम्ही सगळे आता वेगवेगळे क्षेत्रात आहात, कशा पद्धतीने तुमच्या भेटी या दिवाळीच्या निमित्ताने तुमच्या काय गप्पा? एक तर आमची पिढी सातत्याने दरवर्षात कधी ना कधी कोणाचा वाढदिवस असेल, राखी पौर्णिमा असेल, त्यावेळेस भेटतच असतो. पण दिवाळीला एक वातावरण वेगळं असतं, कारण की ही एक परंपरा आहे, म्हणजे वर्षानुवर्ष ही परंपरा त्या ठिकाणी चालत आलेली की एकत्रित यायचं, मग एका घरी जेवण असतं दुपारचं, मग दुसऱ्या घरी संध्याकाळचं जेवण असतं, एकीकडे पाडवा असतो, एकीकडे भाऊबीज त्या ठिकाणी साजरी केली जाते. मग अशा पद्धतीने त्या त्या घरामध्ये तिथे असणारी काकी असेल नाही तर आई या घरातलं असेल तर इथं जे जे काही त्यांचं स्पेशालिटी आहे तसं ते जेवण बनवलं जातं, बाहेरून कुणीही त्या ठिकाणी बनवत नाही. आणि मग फराळ असतो आणि मग त्याच्याचबरोबर लोकंसुद्धा भेटायला येत असतात. आणि 26 या 26ला म्हणजे पाडव्याच्या दिवशी अख्खा महाराष्ट्र साहेबांना भेटण्यासाठी, दादांना भेटण्यासाठी येत असतो. आणि मग तिथं आम्हीसुद्धा असतो. मग अनेक शेतकरी असतात, ग्रामीण भागातले, शहरी भागातले लोकं येतात आणि मग येऊन सहजपणे फक्त साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी तिथे येत असतात. आणि मग या सगळ्या लोकांना बघितल्यानंतर एक चांगली भावना मनामध्ये येते की साहेबांनी केलेलं काम आणि लोकांची त्यांच्याबद्दल असणारं प्रेम आणि आपुलकी हे बघून आमच्या पिढीला सुद्धा एक कुठली तरी प्रेरणा त्या ठिकाणी मिळत असते. एकूणच म्हणजे यंग जनरेशन म्हणून या संपूर्ण जो उत्सव असतो त्याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, एक तर कसं आहे की काही झालं तर कुटुंबाला एकत्रित राहावं लागतं, त्याच्याचबरोबर जसं की आमच्या आजी आजोबांनी म्हणजे साहेबांच्या पिढीला त्या ठिकाणी सुरू केलं, त्यांची पिढी सातत्याने भेटत होती दिवाळीच्या काळामध्ये. तेव्हा तर घरं लहान होते, तेव्हा सगळे लोक एकत्रित एक दोन घरं असायचे तिथं राहायचे, आणि मग असं एक मोठी खोली असायची, तिथं सगळे बेड अंतरले असायचे आणि तिथं मग त्या गाद्यांवर हे सगळे भाऊ म्हणजे साहेब असतील, माझे आजोबा असतील, मग प्रताप काका असतील, असे सगळे भाऊ एकत्रित झोपायचे. आणि मग आम्ही सर्वजण म्हणजे आम्ही तर फार नंतर त्या ठिकाणी आलो, मग बाबांची पिढी असेल त्यांची एक वेगळी खोली असायची, तिथं हे सगळे एकत्रित झोपायचे. मग अशा पद्धतीचं वातावरण आमच्या आधीच्या पिढीला जेव्हा अनुभवलं तसं आम्हीसुद्धा, कारण का शेवटी नवीन नवीन पिढी त्या ठिकाणी येत राहते, पण आधीची पिढी कशी राहते कशी बोलते हे बघून आम्हीसुद्धा त्यातून काही ना काहीतरी शिकत असतो. आता आमची पुढची पिढी त्या ठिकाणी आलेलं आहे, त्यामुळे हीच तर आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीचं एक खासियत आहे की आपण आपल्या एका पिढीतून दुसऱ्या पिढीला काही ना काहीतरी सकारात्मक देत असतो. आणि तसंच या दिवाळीनिमित्तसुद्धा त्या ठिकाणी आपण म्हणजे आमच्या पवार कुटुंबामध्ये आमच्या आधीच्या पिढीकडनं आमची पिढी आणि आमच्या पुढची पिढीसुद्धा त्या ठिकाणी सकारात्मक काही गोष्टी घेत असते. आणि एक गोष्ट महत्त्वाची आहे, कुटुंब फार महत्त्वाचं असतं, एकत्रित राहणं पण तितकंच महत्त्वाचं आहे, ही शिकवण आमच्या आधीच्या पिढीकडनं आम्हाला मिळालेली आणि तीच आम्ही पुढच्या पिढीकडे घेऊन चाललेलो आहे. माझ्यासोबत कुंतीताई पण आहेत. ताई, पवार कुटुंब नवीन पिढीतल्या सुनबाई, काय दिवाळीचा कसा अनुभव असतो का? नाही, म्हणजे जे दादांनी सांगितलं की सगळेजण एकत्र येतात ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, की आजींपासनं आजोबा सगळे आत्या सगळेजण एकत्र येतात आणि एकत्र सगळे आले की शिकायला पण आम्हाला मिळतं, तर ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कसा असतो अनुभव सगळ्या सणाचा, सगळे एकत्र येतात? नाही, चांगले असते, म्हणजे आता जे बाबांनी सांगितलं की त्यांचे लहानपणाचे जे लहानपणीचे गोष्टी ते आम्ही पण ऐकतो, तर आम्हाला पण चांगलं वाटतं की एवढ्या वर्षांपासून हे सगळं चालू आहे आणि आता आम्ही त्याच्यामध्ये आहेत, तर छान वाटतं. म्हणजे एकूणच पवार कुटुंबात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय आणि नवीन पिढी देखील यात मोठ्या उत्साहानं सहभागी होते. नवीन पठाण, TV9 मराठी, बारामती.